फटा फक्त तीस सेकंदात बातमी तक ॲप डाउनलोड करा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा देशामध्ये गोवा आणि उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुका येऊ घातल्यात आणि मार्च दोन हजार बावीसमध्ये नरेंद्र मोदी हे त्यांच्या सरकारचे तीन वर्ष पूर्ण करत आहेत या घटनांच्या पार्श्वभूमीवरती नरेंद्र मोदी अजूनही देशात लोकप्रिय आहेत का किंवा नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यामध्ये सगळ्यात जास्त लोकांची पसंती कोणाला आहे भाजपमध्ये नरेंद्र मोदींनंतर पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असू शकतो यासारख्या प्रश्नांचा सर्वे करण्यात आला होता आणि इंडिया टुडेकडनं ता या सर्वेला नाव देण्यात आलं होतं मूड ऑफ द नेशन थोडक्यात देशाचा मूड काय हा देशातल्या आपल्या नागरिकांचा मूड जाणून घ्यायचा प्रयत्न इंडिया टुडेने केलेला आहे आणि या सर्वेमधनं अत्यंत इंटरेस्टिंग अशी माहिती समोर आली आहे काय आहे ही माहिती काय आहेत प्रश्न हे आपण पुढच्या काही मिनिटात समजून घेऊया नमस्कार मी रोहित हरीफ तुम्ही बघताय मुंबईत मार्च दोन हजार बावीसमध्ये नरेंद्र मोदींना दुसऱ्यांदा सरकारवर येऊन तीन वर्ष पूर्ण होतील या तीन वर्षाच्या काळात नरेंद्र मोदींना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलंच पण त्यांची लोकप्रियता खालीवर झाली या संदर्भात इंडिया टुडेने मूड ऑफ द नेशन नावाने एक सर्वे केला यामध्ये महिन्याभराचा डाटा लोकांशी बोलून लोकांकडून माहिती करून गोळा करण्यात आला आहे आणि यात लोकांना काही प्रश्न विचारण्यात आले होते या सगळ्या प्रश्नांमध्ये जो सगळ्यात प्रमुख प्रश्न होता ते म्हणजे मोदींची लोकप्रियता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता किती हा जेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आला तर लोकांकडनं जी माहिती गोळा करण्यात आली त्यात इंटरेस्टिंग आकडेवारी होती जेव्हा लोकांना हा प्रश्न विचारण्यात आला की भारताचा पुढचा पंतप्रधान ता कोण असेल तेव्हा त्या लोकांची उत्तर दिली त्यामध्ये नरेंद्र मोदींचं नाव हे सगळ्यात पहिल्या स्थानावरती होतं आणि नरेंद्र मोदींना तब्बल बावन्न पॉईंट पाच टक्के इतक्या लोकांनी त्यांचं मत दिलं होतं त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर स्थान होतं ते राहुल गांधींचं पण राहुल गांधींना दुसऱ्या स्थानावर जरी असले तरी त्यांची जी आकडेवारी आहे ती फक्त सिक्स सिक्स पॉईंट एट म्हणजे सहा पॉईंट आठ ही त्यांची टक्के लोकांनी त्यांना पसंती दिली होती त्याच्यानंतर योगी आदित्यनाथांचं नाव होतं आणि त्याच्यानंतर अमित शहाचं नाव होतं त्यानंतर प्रियंका गांधी नितीन गडकरी अरविंद केजरीवाल सोनिया गांधी ममता बॅनर्जी यांची देखील नावं या यादीमध्ये होती पण त्यांचा जो आ, किती टक्के लोकांनी त्यांना पसंती दिली होती जर का प्रमाण बघितलं तर ते फारच नगण्य होतं ह्याच्यामध्ये नोंद घेण्यासारखी जी गोष्ट आहे त्यामध्ये अमित शहा यांच्यापेक्षा योगी आदित्यनाथ यांचं नाव हे चक्कवर्ती होतं कारण योगी आदित्यनाथ यांना जास्त पसंती आहे सध्याच्या लोकांची कारण की योगी आदित्यनाथ त्यांची एक हार्डलाईन हिंदुत्व असे त्यांची प्रतिमा देशात आहे आणि जे नरेंद्र मोदींची प्रतिमा अशीच दोन हजार चारच्या चार चार ते गुजरातला मुख्यमंत्री झाले त्याच्यानी नरेंद्र मोदींनी देखील प्रतिमा ही हार्डलँड हिंदुत्वाचीच होती थी। आणि तीच लोकांना भावली होती आणि त्यामुळे दोन हजार चौदाला जेव्हा ते तीच त्यांची प्रतिमा घेऊन आले तेव्हा त्यांना लोकांनी मतदान केलं होतं कारण असाच कुठेतरी प्रयत्न आत्ता असावा पण याच्यामध्ये नरेंद्र मोदी हे पहिल्या स्थानावरती आहेत आणि राहुल गांधी हे दुसऱ्या स्थानावरती आहेत अजून एक नोंद घेण्याची गोष्ट म्हणजे नरेंद्र मोदींना जे बावन्न पॉईंट पाच टक्के लोकांनी पसंती दिली आणि राहुल गांधींना फक्त सिक्स पॉईंट आठ टक्के लोकांनी पसंती दिलेली आहे म्हणजे यांच्यात जो डिफरन्स आहे तो, तो खूप जास्त आहे चाळीस ते पन्नास टक्के लोकांचा डिफरन्स आहे त्याच्यानंतरचा जो प्रश्न विचारण्यात आला होता तो असा होता नरेंद्र मोदींनंतर भाजपकडनं लोक पदासाठी कोण उमेदवार दिला जाईल त्याच्यामध्ये देखील अमित शाह यांचं नाव तेवीस पॉईंट आठ टक्क्यांनी वरती आहे त्यानंतर योगी आदित्यनाथांचं नाव आहे ते म्हणजे तेवीस पॉईंट एक जर का यात बघितलं तर तेवीस पॉईंट आठ आणि तेवीस पॉईंट आठ म्हणजे अत्यंत चुरसीचा सामना आहे दोघांमध्ये बघायला मिळतो आणि कुठेतरी पहिल्यांदाच योगी आदित्यनाथ हे अमित शहांसमोर एक पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून उभं राहताना किंवा समोर येताना दिसत आहेत परत एकदा योगी आदित्यनाथानंतर तिसरं नाव जे आहे ते नितीन गडकरींचं त्यांना देखील अकरा पॉईंट दोन टक्के लोकांनी पसंती दिलेली आहे या भाजपमध्येच पंतप्रधानपदाच्या चेहऱ्यासाठी आणि त्याच्यानंतर राजनाथ सिंग आणि निर्मला सीतारामन यांचे आकडे आहेत आता यात दोन सर्वेमध्ये आपण बघितले की नितीन गडकरींचं नाव हे वारंवार तिसऱ्या स्थानावरती येते मात्र पहिल्या दोन स्थानांची पसंती ही अमित शहा आणि योगी आदित्यनाथांनाच जाती आहे आपण अजून एक जो प्रश्न विचारला होता इंडिया टुडेच्या सर्वेमध्ये तो प्रश्न असा विचारण्यात आला होता की मोदी सरकारच्या काळातला सगळ्यात चांगला काम करणारा मंत्री कुठला तर त्यात देखील अमित शहाचंच नाव पहिल्या स्थानावरती आहे पण महाराष्ट्राला दिलंसा देणारी बातमी अशी की ह्याच्यामध्ये या सर्वेमध्ये नितीन गडकरींचं नाव हे दुसऱ्या स्थानावरती आहे नितीन गडकरी हे त्यांच्या बिंदास बेजळकपणासाठी प्रसिद्ध आहेत ते आजकाल सोशल मीडियावरती देखील प्रचंड ॲक्टिव्ह असतात यूट्यूबवरती स्वतःच चॅनल आहे आणि विशेषतः महाराष्ट्रात त्यांचे अनेक दौरे झाले आणि त्यांचं गडकरी रोडकरी असं नाव देखील पडलेलं आहे कारण की त्यांच्याकडे रस्ते बांधणीचं मंत्रालय आहे आणि त्यांच्या काळात अनेक प्रोजेक्ट महाराष्ट्रात तरी बघायला पाहिले जसं समृद्धी महामार्ग असेल किंवा अजून त्यांनी नगर औरंगाबादवरती जो महामार्ग काढलेला आहे यासारखे महामार्गांमुळे नितीन गडकरींचं नाव हे कायम चर्चेत असतं आणि त्यामुळेच मोदींच्या मंत्रिमंडळात जो सर्वाधिक काम करणारा मंत्री किंवा सर्वाधिक लोकप्रिय मंत्री असं जो सर्वे आहे त्यामध्ये नितीन गडकरी यांचं नाव आहे दुसऱ्या स्थानावरती आहे अमित शहा या यादीमध्ये पहिल्या स्थानावरती आहेत तिसऱ्या स्थानावरती राजनाथ सिंग आहेत आणि निर्मला सीतारामन या चौथ्या स्थानावरती आहेत तर अशा पद्धतीने मूड ऑफ द नेशन या ने सर्वे थ्रू इंडिया टुडेने देशातल्या नागरिकांचा देशातल्या जनतेचा मूड आणून घ्यायचा प्रयत्न केला आहे आणि त्यामध्ये कुठंतरी नरेंद्र मोदींना झुकतं माप मिळते आता हा सर्वे तुम्ही इंडिया टुडेच्या मॅगझिनमध्ये सविस्तर वाचू शकता आणि मुंबईत या वेबसाईटवरती देखील तुम्ही या संद संदर्भातली सविस्तर माहिती वाचू शकता आणि हो तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कळवा आणि आमचं मुंबईत हे चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद